घटनांमध्ये वाढ झाली आहे. घटना झाल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे, पण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यकर्ते किंवा विरोधक यांनी एकत्र येऊन काही कडक पावलं उचलणं, कायदा करणं, शक्ती विधेयक जे आणलं गेलं त्याचं पुढे काय झालं? अत्यंत एक महत्वाचा मुद्दा मला प्रामाणिकपणाने बोलू असं वाटतं की आपण काय करतो. जसं मी आता आपण ह्या आठवतो निर्भया, त्याच्यानंतर मध्ये झालं होतं हाथरस उन्नाव, तिथे सुद्धा पोलिसांनी परस्पर तो मृतदेह जाळून टाकला, कुटुंबियांना कळू दिलं नाही. नंतर या अशा घटना घडतात, थोडा एक काळापुरता उद्रेक होतो, पुन्हा आपण झोपतो, पुन्हा काहीतरी घडतं, पुन्हा आपण जागे होतो. तसं न होता आता आपण आलेली जाग ही जाऊ देता कामा नये. आणि म्हणून मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना सांगतो की थोडे दिन के मेहमान हो, तुम्ही जरा नीटपणाने वागा, कारण मुख्यमंत्री पद गेल्यानंतर तुम्हाला त्याच ठाण्यात राहायचंय. तेव्हा या सगळ्या बहिणी तुमच्या अवतीभोवती येणार आहेत जाब विचारायला की तू मुख्यमंत्री होतास, अगदी गद्दारी करून झाला होतास, पण माझं रक्षण तू केलं नाहीस, उत्तर दे. आणि त्याच्यासाठी जे शक्ती विधेयक आम्ही आणू पाहत होतो, जवळपास सगळी तयारी झाली होती, आता मला असं वाटतं ते आणू नये म्हणून यांनी सरकार पाडलं की काय? आता त्या विधेयकाचं झालं काय, काय सुधारणा असतील, काय असेल, करा ना, पण आणा ना ते. आणि दुसरी गोष्ट, ज्या फाशीचा उल्लेख यांनी केला त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा, आणि कोणाला नेमकी फाशी दिली हे लोकांना कळू द्या. ठीक आहे.